आणि आता पाहणार पुणे जिल्ह्यात काय घडते त्यासंदर्भातल्या टॉप नाईन बातम्या. पुण्याच्या विल्हा पंचायत समिती समोर अंगणवाडी सेविकांसाठी या गेल्या 37 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्यावर अंगणवाडी सेविका ठाम. पुण्याच्या विल्हा तालुक्यामध्ये 20 आधुनिक बस थांबे बांधले जाणार आहेत. राज्यसभा खासदार आणि मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या बस थांब्यांचं भूमिपूजन. पुण्याच्या विल्हामधल्या विंझर ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा. मनसेच्या मोनाली लिम्हण यांची बिनविरोध निवड. पुण्याच्या कांदळगाव ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी कनिष्ठ अभियंता आणि ग्रामसेविकेची बदली. या प्रकरणामध्ये लक्ष घालून न्याय मिळवून दिल्याबद्दल दत्तात्रय भुवनेची रथातून मिरवणूक. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आणे येथील रंगेदास स्वामी यांच्या यात्रेमध्ये आमटी भाकरीच्या महाप्रसादासाठी भाविकांची गर्दी. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या यात्रेमध्ये दाखल झाले. पुणे पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. 57 कारवायांमध्ये 73 जणांना अटक. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस विभाग सतर्क. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौन गावामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट. 7,22,000 मुद्देमाल लंपास. पुण्याच्या उड्डाणाच्या तयारीमध्ये असलेलं विमान थांबवून आरोपीला अटक करण्यात आली. महागडा मोबाईल कमी किमतीमध्ये देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. मुलुंड पोलिसांची कारवाई. महाराष्ट्रामध्ये बनावट कागदपत्रांद्वारे चारचाकी विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई. आरोपींकडून 1,57,00,000 चारचाकी गाड्या जप्त.